पाहूयात एक दिलासादायक वृत्त. कोरोनाच्या कठीण काळात रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची येत असलेली अडचण लक्षात घेता आता या अडचणी येऊ नये यासाठी शिर्डीतील व्यावसायिक आणि डॉक्टर पुढे सरसावलेत. शिर्डीतील हॉटेल पुष्पक येथे साई वैष्णवी नावानं 40 बेडचे अद्ययावत कोविड सेंटर सुरू होत असून त्याचा शुभारंभ शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या हस्ते आज पार पडलाय. डॉक्टर दत्ता कानडे, डॉक्टर शर्मा आणि हॉटेल पुष्पकचे मालक दिलीप कोते यांनी सामाजिक बांधिलकीतून या कोविड सेंटरची सुरुवात केली असून यामुळे शिर्डीकरांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलंय. आज प्रशासनाच्या उद्देशाला अभिवादन करून आणि साईबाबांच्या या पवित्र भूमीमध्ये मी स्वतः डॉक्टर दत्ता कानडे अभिवादन करतो की प्रशासनाने आम्हाला असं अभिवाचन दिलं आहे की साईबाबा शिर्डी या ठिकाणी एक कोविड सेंटर आपण सुरू करावं असं आम्ही एक साथ टाकली होती. त्याच वेळेस आपले जे कार्डिओलॉजिस्ट आहेत माझे मित्र डॉक्टर गगन वर्मा अशा सॉरी शर्मा त्यांच्या मॅडम डॉक्टर मोनिका त्याचबरोबर हॉटेल पुष्पकचे मालक डॉक्टर दिलीप भाऊ त्यांच्या सहचाऱ्यांनी या सर्वांच्या सहभागातून आपण आज ह्या कोविड सेंटरचं उद्घाटन आपण करत आहोत. तर मला अशी विनंती आहे की बापूंना कैलास बापूंना जे प्रथम लोकनियुक्त अध्यक्ष आहेत आपले शिर्डीचे तर त्यांना मी विनंती करतो की साईबाबाच्या चरणी त्यांनी दीप प्रज्वलन करावं. साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हॉटेल पुष्पक येथे साई वैष्णवी कोविड सेंटर या नावानं आज छोट्याखानी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या साईबाबा सुपर हॉस्पिटलचे प्रख्यात डॉक्टर गगन शर्मा सर त्याचबरोबर उपस्थित असलेले डॉक्टर कानडे राहत्याचे श्री डॉक्टर न्यू या पुष्पक हॉटेलचे मालक दिलीप दाबाक होते गगन सरांच्या सौभाग्यवती यांच्या उपस्थितीमध्ये आज या कोविड सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. आज खरं म्हणजे कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कोविड सेंटरमध्ये जागा उपलब्ध होत नाही. त्याला नाशिक मुंबई पुणे नगर अशा शहराच्या ठिकाणी जाऊनसुद्धा जागा उपलब्ध होत नाही. पण आजच्या ह्या काळामध्ये हॉटेल पुष्पकचे मालक असतील डॉक्टर गगन सर असतील आणि कानडे सर यांच्या माध्यमातून 10 ICU आणि 30 कोविड सेंटरसाठी आज निर्मिती केलेली आहे. ही आपल्या सिटीच्या दृष्टीने अत्यंत चांगली अशी गोष्ट आहे आणि गरजू लोकांनी किंवा ज्यांना कोविडची बाधा झाली असेल किंवा लक्षणं असतील त्यांनी शक्यतो डॉक्टर गगन सर असतील डॉक्टर कानडे सर असतील दिलीप कोते असतील किंवा पुष्पक हॉटेलचा इथं संपर्क येऊन जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा फायदा घ्यावा अशी मी आपल्या वयच्या माध्यमातून विनंती करतो. आणि खरोखरच आजच्या या परिस्थितीमध्ये पुष्पक हॉटेलच्या मालकांनी एक मोठा मनाचा मोठेपणा करून या कोविड सेंटरची निर्मिती केली त्यांना पण आपल्या सिटीकरांच्या वतीने धन्यवाद देतो. गगन सर आणि त्यांच्या सौभाग्य होते त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर कानडे सर यांना पण धन्यवाद देतो की ह्या काळामध्ये अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांनी एक कोविड सेंटरची निर्मिती केली आणि आपल्या सगळ्यांना सिटीकर आणि परिसरातल्या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि हे कोविड सेंटर चांगल्या स्थितीमध्ये चालवतील आणि चालेल अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा या सगळ्या मान्यवरांना धन्यवाद देऊन या कोविड सेंटरला शुभेच्छा देतो. धन्यवाद. इस परिस्थिती में जो कोरोना का काल है उसमें हमने ये कोविड सेंटर खोला है वो बापू पोते जी का ही उनका सुझाव था कि हम इधर एक कोविड सेंटर खोलें क्योंकि इधर बहुत ज़्यादा लोगों की ज़रूरत है बेड अवेलेबिलिटी नहीं है. तो उनके सुझाव के अनुसार ही हमने ये कोविड सेंटर सबकी मदद के साथ वो खोला है और उम्मीद करते हैं कि साई बाबा की कृपा सबके ऊपर बने रहे सब स्वस्थ होकर इधर से घर जाए. आज साई बाबा नगरी मध्य आज आम्मी या ठिकाणी साई वैष्णवी कोविड सेंटर या नावाने आम्ही कोविड सेंटर सुरू करीत आहे. तर आमच्या मातोश्रीच्या आशीर्वादाने आम्ही हा उपक्रम चालू करीत आहे.
या ठिकाणी कानडे डॉक्टर आणि गगन शर्मा या डॉक्टरांच्या मदतीने आम्ही हे कोविड सेंटर सुरू करीत आहे. त्यासाठी आम्हाला बापू पोते यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, हे चालू करण्यासाठी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि कानडे डॉक्टर आणि शर्मा डॉक्टर यांचे पण आम्ही धन्यवाद आभार मानतो त्यांचे. आणि हा उपक्रम यशस्वी हो ही साईचरणी आम्ही प्रार्थना करीत आहे. ओम साहेब, ओम साहेब. सर्वप्रथम मी माझे ज्येष्ठ तुल्य जे बंधू आहेत पुष्पक हॉटेलचे सर्वे सर्व आणि मालक डॉक्टर नाही म्हणत मी त्यांना, परंतु आता ते डॉक्टर होतीलच, तर असे मालक जे आमचे बंधू मोठे बंधू दिलीप भाऊ कोते, त्यांचे इतर बंधू आणि त्यांचे मार्गदर्शक जे आहे, प्रथम नियुक्त आपले शिर्डी पंचायत समितीचे नगराध्यक्ष कैलास बाबू कोते यांच्या मार्गदर्शनामुळे आजचा हा जो सोहळा म्हणण्यापेक्षा आपण एक अशी खंत पण आहे आणि एक उत्साह पण म्हणता येईल की आज आपण शिर्डीसारख्या ह्या महानगरीमध्ये एक 40 बेडचं आपण कोविड सेंटर सुरू करत आहोत. ह्या सेंटरमध्ये बांपूच्या मार्गदर्शनामुळं आपले तालुक्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि माझे इतर मित्रमंडळ यांच्या सहकार्यातून आपण एक 30 बेडचं ऑक्सिजन बेड आणि 10 बेडचं ऑक्सिजन म्हणण्यापेक्षा आयसीयू बेड असं आपण एकंदरीत 40 बेडचं हे कोविड सेंटर सुरू करत आहोत. बाबांना विनंती आणि मित्र असं म्हणन की बाबांबरोबर गावातले इतर जे काही आपले कुलदैवत आहे असं मी त्यांना विनंती करेल की ह्या महामारीतून आम्हाला शिर्डी आणि परिसराला निश्चितच त्यांनी सुखरूप आणि सुरक्षित ठेवावं अशी विनंती करतो. परंतु तरी पण त्या काळात जर काही विनंती त्यांनी झुगारून लावली असेल तर त्या काळात हे पुष्पक हॉटेलमध्ये शिर्डीमध्ये प्रथमच जो काही प्रयोग होतो आहे दिलीप भाऊंच्या माध्यमातून त्याचा निश्चितच शिर्डीकरांना, शिर्डीतल्या बंधू भगिनी आणि माझे मित्र मंडळ यांना हा निश्चितच उपक्रम कामी पडेल आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी साईचरणा मी प्रार्थना करतो. धन्यवाद. ओम साईराम. तर कैलास बापू कोते यांनी यावेळी इंजेक्शन आणि औषधांच्या दरात लूट करू नका, सामाजिक सद्भावना ठेवा असा संदेश काही लूट करणाऱ्या लोकांना दिलाय. म्हणजे आजच्या या काळामध्ये प्रत्येकाने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी कोरोना आपल्यापासून कसा दूर राहील याची काळजी घेतली पाहिजे. शक्यतो आपणच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्याची पण काळजी घेण्याचं आपण सातत्याने केलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आज जागोजागी कोविड सेंटर उघडायचं, सिटीमध्ये सुद्धा कोविड सेंटरची गरज होती. ती गरज ओळखून सेवा संस्थांचे डॉक्टर गगन, श्री डॉक्टर राधाजी कानडेकर आणि पुष्पक हॉटेल दिलीपदादा कोते यांनी एकत्र येऊन या कोविड सेंटरची सुसज्ज असं कोविड सेंटर इथं सुरू केलेलं आहे. त्यामध्ये 30 बेडचं कोविड सेंटर आहे, 10 त्यांनी ICU बेड तयार केलेले आहे, म्हणजे आता 40 बेडचं साधारण कोविड सेंटर तयार झालेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये मी पण गगन सरांना आणि कानडे सरांना आणि पुष्पकच्या मालकांना सांगेन का खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वसामान्य माणसाला दीर्घ देणारं काम करायला पाहिजे. आज मोठमोठ्या शहरामध्ये कुठल्या प्रकारचं बेड उपलब्ध होत नाही, बेड न उपलब्ध राहा अनेकांचे मृत्यूमुखी किंवा जीव गेलेले आपण पाहिलेले ऐकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे औषधं उपलब्ध व्हायला पाहिजे होते. आज माझ्याकडे WHOचे राजीव बनकर यांनी मला दुपारी फोनवरून सांगितलं का अशा अशा किमतीची औषधं मी आणलेली. आता डॉक्टर असतील, मेडिकलवाले असतील, ह्या सगळ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा करणं गरजेचं आहे. आज परिस्थिती कोरोनाने मात केली म्हणून त्याला शक्यतो सहकार्य केलं पाहिजे. मेडिकलमध्ये बऱ्याच लोकांच्या कंप्लेंटी आलेल्या आहेत. रेमडेसिवीर जे औषध आहे, जे इंजेक्शन आहे, ते सुद्धा अनेक ठिकाणी अनेक चढ्या किमतीने विकलेलं आहे. मेडिसिनमध्ये अनेक प्रकारचं मेडिसिन देत असताना
त्याच्यासुद्धा वारेमाप किंमत लावली जाते. त्याला सांगितलं पाहिजे की बा MRP पेक्षा पण कमी घेतलं पाहिजे, कारण ही सेवा आता सगळ्यांच्या उपयोगी आली तर आपण खऱ्याचा मानवतेचा धर्म स्वीकारला असं म्हणता येईल. पण आजच्या काळामध्ये हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कोरोनाची परिस्थिती निघून जाईल पण हीच खरी आत्ताची वेळ आहे का माणसाला माणूसने ओळखलं पाहिजे, हीच खरी आत्ताची गरज आहे. पैसे आज नाही उद्या भेटतील, उद्या नाही आणखी कधीतरी भेटतील, पण ते सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आम्ही राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी केलं पाहिजे, मेडिकलवाल्यांनी केलं पाहिजे, डॉक्टरांनी केलं पाहिजे, सार्वजनिक संस्था आहेत त्यांनी केलं पाहिजे. आणि जेव्हा ज्याला ज्याला लागेल ती मदत प्रत्येकाने एकमेकाला केली तर आपण एकमेकाला वाचू शकू आणि पुन्हा चांगले आनंदाचे दिवस येतील आणि बाबा हे सगळं करून घेतील आणि कोरोनाचं हे महामारीचं संकट लवकर ते लवकर हे दूर होऊन जाईल अशा प्रकारची अपेक्षा आपल्या ओळीच्या माध्यमातून करतो.